या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। सोलापूर शहरातील अण्णाभाऊ साठे चौक अर्थातच भैया चौकातून पुढे मंगळवेढा रोड कडे जाणाऱ्या मार्गावर रेल्वे ब्रिज आहे। सदर रेल्वे ब्रिजला तब्बल 102 वर्ष पूर्ण झाले असून हा पूल जड वाहतुकीसाठी धोकादायक असल्याबाबत रेल्वे प्रशासन व महानगरपालिका प्रशासन यांच्याकडून जाहीर प्रसिद्धीकरण करून देण्यात आले आहे। भैया चौकातील रेल्वे पुलावरून होणारी खासगी प्रवासी जड वाहतूक बंद करण्याबाबत आता आवाज उठवला जात आहे। त्याबाबत 1 मार्च रोजी निवेदन देखील देण्यात आले आहे। सदर पुलावरून सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीची असलेली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ST बस याची प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे। पण याच पुलावरून इतर खासगी प्रवासी वाहतूक करणारे ट्रॅव्हल्स बसेस मात्र खुलेआम रोज संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी 10-11 वाजेपर्यंत बिनदिक्कतपणे याच पुलावरून ये जा करत आहेत। शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे का असा संतप्त सवाल निवेदनकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे। जर या पुलावरून अशीच वाहतूक सुरू राहिली तर भविष्यात काही अपघात होऊन जीवितहानी झाली तर यास जबाबदार कोण, संबंधित प्रशासन जबाबदार राहणार का असा सवाल आता नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे। विशेष म्हणजे ST ही सर्वसामान्य नागरिकांसाठी असल्याने ती शहराबाहेरून पर्यायी मार्गाने मंगळवेढा, सांगोला, कोल्हापूरकडे वळवण्यात आली आहे। त्यामुळे दमानीनगर, कोयनानगर, देगाव, बसवेश्वरनगर येथील नागरिकांना ST परगावी जाणे येणे अवघड बनले आहे। परिणामी रिक्षावाले दुप्पट भाडे आकारत आहेत। तरी या सर्व गोष्टींकडे प्रशासनाने लक्ष देऊन पुलावरून होणारी बेकायदेशीर वाहतूक थांबवावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। याबाबत तक्रार करते काय म्हणाले आहेत ते पाहूया। नमस्कार, मी रविराज कदम, देगाव येथे राहतो। भैया चौक सोलापूर मंगळवेढा रस्त्यावरती भैया चौक येथे एक रेल्वे ब्रिज आहे जो की 1922 साली बांधलेला आहे। त्याचं सध्याचं वय हे 102 वर्ष त्याला कम्प्लीट झालेले आहेत। गेल्या वर्षी 10 मार्च 2023 रोजी महानगरपालिकेचे आयुक्त शीतल उगली मॅडम यांनी आदेश काढून त्या पुलावरून जड वाहतूक बंद केलेली आहे। तरी त्या मार्गावरून सध्या खाजगी प्रवासी वाहतूक जी आहे, जे सोलापूर कोल्हापूर ज्या ट्रॅव्हल्स कंपन्यांचे ट्रॅव्हल्स जातात, त्या सरास रोज रासपणे खुलेआम चालू आहेत त्यांची वाहतूक। फक्त राज्य परिवहन महामंडळाची जी ST आहे ती ST बायपास पर्यायी मार्गाने जाते, पण ती ST तिकडून जात असल्यामुळं भैया चौकपासून ते बसवेश्वरनगरपर्यंत, दमाणीनगर, कोयनानगर, देगाव, बसवेश्वर, तांडा येथील लोकांना ST अडचण निर्माण होत आहे सध्या। पण खाजगी प्रवासी वाहतूक हे चालूच आहे, तर त्याच्यावर अंकुश पाहिजे कोणाचा तरी, किंवा महापालिकेने त्याच्यावर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे। तिथे बॅरिगेट्स लावले पाहिजेत किंवा जो हाईट बेरर जो म्हणतात ते लावलं पाहिजे। जर या वाहतुकीमुळे जर एखादे चुकून अपघात झाला, काही जीवितहानी झाली, तर त्यास संबंधित महापालिका, रेल्वे प्रशासन किंवा सोलापूरचं वाहतूक शाखा किंवा पोलीस प्रशासन हे सर्व जबाबदार राहतील। त्या अशाचं पत्र मी काल 1 मार्च 2024 सर्व संबंधितांना दिलेलं आहे। याबाबत माझी खाजगी वाहतूक बंद झाली पाहिजे, खाजगी जी प्रवासी वाहतूक आहे, मोठ्या बसेस आहेत, जड वाहतूक पूर्णपणे बंद झाली पाहिजे, नाहीतर सरळ ST महामार्ग ST चालू करा त्या रोडनी, जर बाकीच्या गाड्या जाऊ शकत। निवेदन मी DRM ऑफिसरला पण दिलेलं आहे, महापालिका आयुक्तांना दिलेलं आहे, पोलीस आयुक्तांना दिलेलं आहे, वाहतूक शाखेला पण मी निवेदन दिलेलं आहे, तसंच जिल्हाधिकारी साहेबांना पण मी काल निवेदन दिलेलं आहे, 1 मार्च 2024 निवेदन दिलेलं आहे। जर हे प्रवासी खाजगी प्रवासी बसेस जर बंद होत नसतील तर शासनानं किंवा सोलापूर प्रशासनाने ST महामार्गाची आणि वाहतूक तिकडून चालू केली पाहिजे, जेणेकरून तेथील नागरिकांची, सर्वसामान्य नागरिकांची सोय होईल येण्याजाण्याची। व्हेज, नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी कार्यक्रम, विविध पार्टीचे ऑर्डर ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।